महापालक सन्मान डॉक्टर रवींद्र आणि स्मिता कोल्हे. जिथं डॉक्टर नाही अशा दुर्गम भागात जाऊन वैद्यकीय व्यवसाय करण्याचा मुलखा वेगळा प्रयोग करण्याचा आपण ठरवलं, तेव्हा वैद्यकीय पदवी एवढे एकच साधन आणि गांधीजी, विनोबा, गाडगेबाबा आणि रस्किन यांच्या साहित्यातून वेचलेले विचारधन आपल्या हातात होतं. अज्ञान, दारिद्र्य आणि रोगराई यामुळे चेरीस आलेल्या मेळघाटातील आदिवासींसाठी आपण रात्रंदिवस काम करून अल्पावधीतच त्यांचा विश्वास आणि प्रेम संपादन केलं. लग्न करताना भावी पत्नीकडून आपल्या चारच अपेक्षा होत्या. महिन्याला 400 रुपयात संसार, एकाच वेळी 400 किलोमीटर चालायची तयारी, 5 रुपयात लग्न आणि स्वतःसाठी नाही परंतु दुसऱ्यासाठी भीक मागायची तयारी. व्यवहारिक आणि तात्विक निकषांवर घातलेल्या या अटींचा स्वीकार करून डॉक्टर स्मिता मांजरे यांनी हसतमुखानं आपल्यासोबत सहजीवनास सुरुवात केली. आपल्या दोघांच्या रूपानं प्रथमच सुशिक्षित, सुजाण आणि संवेदनशील व्यक्तींची साथ सोबत आदिवासींना लाभली. कुपोषण, अंधश्रद्धा, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सक्तीचे धर्मांतर, स्त्रियांवरील अत्याचार, वनतस्करी असे आदिवासींच्या आयुष्यातील अनंत प्रश्न समजून घेण्याचा आपला आवाका आणि ते सोडवण्यासाठीची आपली तळमळ थक्क करणारी आहे. आपण कोणतीही संस्था उभी केली नाहीत किंवा निधी संकलनही केले नाही, परंतु प्रबोधनासाठी नित्य नव्या वाटा शोधल्यात. कधी शिक्षणातून, कधी उत्सवातून, तर कधी कोर्ट कचेऱ्यांचा हिसका दाखवून आपण प्रबोधन केलेत. आपण केलेले शेतीसंबंधीचे प्रयोग, स्वीकारलेली स्वस्त धान्य दुकानाची जबाबदारी, तरुणाईसाठीची शिबिरे, यामधून बैरागडमधील अनेक जण आज स्वयंपूर्ण आणि स्वाभिमानी आयुष्य जगत आहेत. आपल्या कार्याचे पडसाद संपूर्ण मेळघाटात उमटले आहेत. रोहित आणि राम या आपल्या दोन मुलांवर उत्तम संस्कार केल्यामुळे समाजसेवेचा आपला वारसा ते पुढे चालू ठेवत आहेत. आपण म्हणजे कमीत कमी गरजा ठेवून समाधानी कसे राहायचे याचा मूर्तिमंत आदर्श. आपण म्हणजे त्याग, सेवा, संघर्ष यांचा मनोभावी संगम. आपण म्हणजे उपेक्षित आणि दुर्लक्षितांचे देवदूत. आपण म्हणजे अनंत अडचणी झेलताना माणूसपण कसे जपायचे याचा स्तुत्य असा वस्तुपाठ. आज जागतिक पालक दिनाच्या निमित्ताने सर्व पालकांच्या वतीने सर फाउंडेशन आणि त्यांचे मासिक तुम्ही आम्ही पालक यांच्यातर्फे दिला जाणारा महापालक हा सन्मान आपणा दोघांना आदरपूर्वक प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपले कार्य समाजाला कायम प्रेरणादायी ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो, तशी आमची श्रद्धा आहे.